वेगळी बातमी आहे. तुम्ही भाजीला लसणाची फोडणी देता, तो लसूण नकली तर नाही ना? कारण अकोल्यामध्ये पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या सुभाष पाटील यांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. फेरीवाल्याकडून खरेदी केलेला लसूण हा चक्क सिमेंट पासून बनवला असल्याचा आरोप सुभाष पाटील यांनी केला आहे. तर आपण बघतोय, चक्क सिमेंट पासून लसूण बनवल्याचा आरोप सुभाष पाटील यांनी केलेला आहे. त्यामुळे हा लसूण नकली तर नाही ना याची आता खातरजमा करून घेणं अतिशय महत्वाचं आहे. फेरीवाल्याकडून अशा पद्धतीनं हा सिमेंटचा लसूण विकण्यात येतोय असा आरोप आणि असा दावा या ठिकाणी सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यानं केलेला आहे. सुभाष पाटील असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी या लसणाचा व्हिडिओ देखील समोर आणलेला आहे. त्यामुळे आपण खात असलेल्या भाजीत लसणाच्या ऐवजी आपण सिमेंट तर टाकत नाही ना याची खातरजमा करून घेणं अतिशय गरजेचं आहे. फेरीवाले जे येतात भाजीपाला विकणारे, त्याच्याकडून माझ्या मिसेसनी लसण घेतला. त्या लसणाच्या गाठ्यामध्ये एक गाठा असा निघाला की तो हुबेहूब दिसायला लसणाच्या गाठ्यासारखाच होता आणि त्याचे वजन जवळपास 100 ग्रॅमच्याही वर आहे. तो लसण स्वभावाला घेतला असता तो निघत नव्हता, म्हणून चाकूने कापला तर आतमध्ये पूर्ण सिमेंटचा गोळा निघत आहे.